पुणेकर काय करतील याचा नेम नाहीये. तुम्ही दुसऱ्या देशात जाण्यासाठी हवाई किंवा समुद्र मार्गाने प्रवास करून जाऊ शकता. मात्र पुण्यातील या कुटुंबाची गोष्टच वेगळी आहे. त्यांनी आपल्या मोटार गाडीने लंडनला जाण्याचं ठरवलं आणि ते निघाले सुद्धा. तुम्हाला देखील प्रश्न पडू शकतो की मोटारीने कसं जाणार. तर पुण्यातील आणि मूळचे लोणावळा येथील रहिवासी असणारे सोनावणे कुटुंब रोड प्रवास करून लंडनला निघाले. 32 देश 120 दिवस आणि 30,000 किलोमीटर जवळपास आमचं पूर्ण रस्त्याचा पल्ला आहे. 5 व्हिसे घ्यावे लागलेत, दुबई, इराण, टर्की, शेंगेन कंट्रीज आणि युकेचा व्हिसा. हे ह्या प्रवासाची तयारी आम्ही जवळपास 6 महिन्यापासून मागच्या करत आहोत. आणि हे सगळे व्हिसे, परत गाडीचा सगळ्यात महत्वाचा म्हणजे गाडीचा एक व्हिसा असतो, द कार्नेट द पॅसेज, तोही आम्ही घेतलेला आहे. जेणेकरून गाडी पण आमची 180 कंट्रीसाठी एक तो कार्नेट असतो. हे तो आपला एकच आहे, जसं गाडीवरती आपण खाली लिहिलेलं आहे, द वर्ल्ड इज वन फॅमिली, वसुदेव कुटुंबकम. हे आपलं प्राचीन जे फिलॉसॉफिकल आहे भारताचं, की विश्व हे कुटुंब आहे आणि आपण सगळे या विश्वाचे फॅमिली सारखे आपण राहिले पाहिजेत एकत्र. यामध्ये आपण शांती आणि एकत्मतेचा संदेश देणार आहोत. जे काय आम्ही 32 देश फिरणार आहोत, तिथं जागोजागी जाऊन एम्बेसीमध्ये आपल्या इंडियन एम्बेसीला दूतावासाला भेट देणार आहोत आणि तिथे लोकांना भेटून आमच्या सगळ्या या भावना व्यक्त करणार आहोत. हा सगळ्यात महत्वाचा हेतू या ट्रीपचा आपला. ते यातून दुबई, इराण, तुर्की, बल्गेरिया, डेन्मार्क, जर्मनी, स्वित्झर्लंड, इटली, फ्रान्स आणि लंडन असा प्रवास करणार आहे. या दरम्यान त्यांचा 3 वेळा बोटीतून आणि एकदा समुद्रात खालून जाणाऱ्या बोटीतून प्रवास होणार आहे. देशाला आणि शहरवासियांना अभिमान वाटावा असा त्यांचा प्रवास असणार आहे. हा त्यांचा 120 दिवसांचा प्रवास असणार असून 32 देशातून ते हा प्रवास करणार आहे. असा प्रवास करणारे ते भारतातील पहिले मराठी कुटुंब असणार आहे.